हेलो फ्रेंड्स, आज आपण पाहतो आहे 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 लेसन नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आज आपण पाहणार आहोत मिसलेनियस. तर हा मिसलेनियसचा थर्ड पार्ट आहे. याआधी ऑलरेडी मी फर्स्ट पार्ट अपलोड केला होता ज्यामध्ये आपण MCQs पाहिले होते. सेकंड पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5 पाहिलं होतं आणि आज आपण पाहतो आहे थर्ड पार्ट. थर्ड पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 11 पाहणार आहोत. सो लेट अस सी क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे की इफ टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ, म्हणजेच दोन आर्क्स आहेत ज्यांची लेंथ सेम आहे, म्हणजेच या ठिकाणी एस काय आहे, सेम आहे, एस इज इक्वल टू एस, एस वन इज इक्वल टू एस टू आहे. ओके, सो आणि त्या ठिकाणी जो अँगल तयार होणार आहे, आता जेव्हा पण आपण पाहतो आर्क जे असतात तर आर्कच्या वरती एक अँगल असतो. सो सपोज की या ठिकाणी हा जो आहे आर्क आहे, सो या ठिकाणी जे अँगल तयार होणार आहेत तर ते अँगल्स किती आहेत, 65 डिग्री आहे आणि 110 डिग्री आहे. सो वी हॅव टू फाईंड रेशो ऑफ द रेडियाई. आपल्याला त्यांच्या रेडियसचा रेशो, त्यांचा रेडियाईचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिले तर आपल्याकडे एस आहे, आपल्याकडे थिएटा आहे आणि आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे. सो हे तिन्ही असणारा फॉर्म्युला कोणता आहे, एक्झॅक्टली एस इज इक्वल टू आर थिएटा. म्हणजेच या समसाठी आपण एस इज इक्वल टू आर थिएटा हा फॉर्म्युला वापरणार आहोत. हां, तुम्ही एक गोष्ट विसरताय, थिएटा रेडियन. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी हे जे सगळे थिएटा आहेत त्यांना कन्वर्ट करूया रेडियनमध्ये. पण त्याआधी त्यांनी रेडियस जे आहेत त्याचे काय घ्यायचे ते नाही सांगितले. सो आपण रेडियस आर वन आणि आर टू घेऊया आणि त्यासोबतच जे लेंथ ऑफ द आर्क आहे ते पण एस वन आणि एस टू घेऊया. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण एस वन एस टू घेऊया, मग आपण आर वन आर टू घेऊया आणि मग आपण थिएटा वन थिएटा टू घेऊया. सो लेट द लेंथ ऑफ द आर्क्स बी एस वन अँड एस टू. ओके, सो नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, अँड रेडियाय बी आर वन अँड आर टू. म्हणजे आपण या ठिकाणी जे लेंथ ऑफ द आर्क आहे तर ते एस वन एस टू पकडलेलं आहे आणि जे रेडियन आहे तर ते आर वन आर टू पकडलेलं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल थिएटा वन इज इक्वल टू काय आहे, 65 डिग्री. आता या 65 डिग्रीचं कन्वर्जन आपल्याला रेडियनमध्ये करायचं आहे. सो थिएटा रेडियन, वन रेडियन इज इक्वल टू 65 × π/180 रेडियन. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 5 ने डिवाइड करू शकता, तरी 5×5 = 65 आणि या ठिकाणी येणार आहे 3 आणि 3 परत येणार आहे या ठिकाणी 6. सो आपला आन्सर काय तयार होणार आहे, या ठिकाणी 13π/36 रेडियन. हे झालं फर्स्ट. सेकंड मी याच्या बाजूलाच फाइंड आउट करते. सेकंड आहे थिएटा टू रेडियन, त्याचं मेजरमेंट आहे 110 डिग्री. आता हे जे 110 डिग्री आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे रेडियनमध्ये. सो 110 × π/180. 0 कट करायचे आहेत. आता 0 कट केल्यानंतर ह्याला आपण फर्दर डिवाईड करू शकतो का, नाही करू शकत. सो आहे असंच ठेवूया आपण 11π/18 आणि हे येणार आहे रेडियनमध्ये. हे काय आहे, थिएटा टू आहे, हे काय आहे, थिएटा वन आहे. ओके, सो थिएटा वन आहे, थिएटा टू आहे. आता आपण या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे तर तो वापरूया. अकॉर्डिंग टू द क्वेश्चन एस वन इज इक्वल टू एस टू, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, दोन आर्क आहे की ज्यांचं लेंथ सेम आहे. सो लेंथ सेम आहे. आता या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण घेऊया. ओके, सो डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिला तरी पण चालेल किंवा अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला लिहिला तरी पण चालणार आहे. सो आर वन इंटू थिएटा वन थिएटा रेडियन वन इज इक्वल टू आर टू इंटू थिएटा टू रेडियन. ओके, म्हणजे आपण जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट ह्याच्याखाली कंटिन्यू केला. आता आपल्याकडे आर वन आहे का, नाही आहे. सो आर वन आपण आहे असं लिहायचं. आपल्याकडे थिएटा वन रेडियन आहे का, आहे. दॅट इज 13π/36 रेडियन इज इक्वल टू आर टू, नाही आहे. थिएटा टू रेडियन आहे का, आहे. सो 11π/18 रेडियन. ओके, सो आता हे जे आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत, तर या जर आपण व्हॅल्यूज पाहिल्या तर इकडे आर आहे, इकडे आर वन आहे. आपण जर आर टूला इकडे आणलं तर ते काय होईल, डिवाईडमध्ये जाईल आणि हा जो पूर्ण भाग आहे म्हणजे जो थिएटा वन रेडियन आहे तर तो इकडे शिफ्ट होईल. ओके, सो आपण त्यांना शिफ्ट करूया. देअरफोर आर वन इकडे आल्यानंतर डिवायडेड बाय आर टू इज इक्वल टू, याला आपण असंच ठेवूया. सो 11π/18. आता याला जेव्हा आपण इकडे शिफ्ट करू, आता एकतर तुम्ही इथेच तुम्ही त्याला कटछाट करू शकता किंवा शिफ्ट केल्यानंतर करा. आता शिफ्ट केल्यानंतर काय होईल, इझिली शिफ्ट होईल का, नाही. हे जेव्हा शिफ्ट होणार तेव्हा याचं जे डिवाय ह्याचं जे मल्टिप्लिकेशन साईन आहे ते डिवाईडमध्ये जाईल, म्हणजेच हे याच्या खाली येईल. पण आपण याच्या खाली न लिहिता आपण असंही करू शकतो, मल्टिप्लाय बाय याचं रेसिप्रोकल घ्यायचं. तुम्ही हे दोन पद्धतीने लिहू शकता, शेवटी उत्तर सेमच येणार. एकतर तुम्ही असं लिहा 11π/18
अपॉन 13 पाय अपॉन 36 पण हे खूप मोठं होतं आणि परत कन्फ्युजन होतं की नेमकं काय करायचं आहे. मग त्यापेक्षा तुम्ही हा जो खालचा भाग आहे तो जर तुम्ही रेसिप्रोकल केलं तर तुम्हाला येतं मल्टिप्लिकेशन करता येऊ शकतं. सो 13 पाय तर हे पाय पाय जे आहे तर ते कट होईल 37 18 किंवा 3 3 3 6 18 घ्या 3 6 18 3 1 3 3 2 6 ओके फिरून तिथे झालं ते 6 1 6 7 2 12 म्हणजे या ठिकाणी 22 आणि खाली आहे 13 ओके पाय तर ऑलरेडी कटलेला आहे म्हणजे आर वन अपॉन आर टू काय आलं 22 अपॉन 13 आलं. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही रेशो बघितला तर काय येतो आहे R1:2 R2:22:13 म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळालेला आहे R1:2 R2:22:13 आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होता रेशो पाहिजे होता. सो देअरफोर रेशो ऑफ द रेडियाय इज 22:13 ओके. सो इन दिस वे आपण हा जो रेशो आहे तर तो फाइंड आउट केलेला आहे. आफ्टर दॅट आता आपण तुम्ही हे सगळा जो प्रश्न आहे तर तो एकत्र पाहू शकता ओके. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन. स्क्रीनशॉट घेतला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे द एरिया ऑफ अ सर्कल इज 81 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याकडे एक सर्कल आहे त्याचा एरिया आहे 81 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क सबटेंडिंग एन अँगल ऑफ 300 डिग्री आणि आपला जो थिएटा आहे तर तो आहे 300 डिग्री ॲट द सेंटर अँड ऑल्सो द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या आर्कची लेंथ म्हणजेच एस फाइंड आउट करायचं आहे सोबतच आपल्याला एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर म्हणजे ए पण फाइंड आउट करायचं आहे. सो दोन्ही पण व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. करूया फाइंड आउट. पण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपली बेसिक गोष्ट काय आहे रेडियस. रेडियस मिळायला पाहिजे आपल्याला. सो क्वेश्चन नंबर 7 पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 81 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 81 पाय ओके. सो आता इकडे पण पाय आहे इकडे पण पाय आहे पाय कट होईल हा पाय आहे हा पाय पाय कट होईल म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 81 म्हणजेच आर इज इक्वल टू 9 कारण 81 कोणाचं स्क्वेअर आहे 9 सो त्याच्यामुळे आर काय आलेला आहे 9 सेंटीमीटर ओके. आता एकदा का आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली तर आपण इझिली एस पण फाइंड आउट करू शकतो आपण इझिली ए पण फाइंड आउट करू शकतो पण त्याआधी आपला हा जो थिएटा आहे याचं आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्जन करावं लागेल. सो थिएटा इज इक्वल टू 300 डिग्री थिएटा रेडियन इज इक्वल टू 300 × π/180 00 cut 6 5 6 6 18 सो या ठिकाणी 5 π/6 3 18 सो या ठिकाणी 5 π/3 आलेला आहे ओके. सो थिएटा रेडियन इज इक्वल टू 5 π/3 रेडियन. आता आपण पहिल्यांदा काय फाइंड आउट करूया दोघं पण आपण एकाच फॉर्म्युलामध्ये फाइंड आउट करू शकतो. जसं की तुम्हाला माहिती आहे आपला जो फॉर्म्युला आहे ½ × R × S त्यामधून आपण फाइंड आउट करूया पण आपण फर्स्ट एस फाइंड आउट करूया मग आपण एकडे जाऊया ओके. सो लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू एस इज इक्वल टू सॉरी आर इंटू थिएटा. आता या ठिकाणी एस इज इक्वल टू आर 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 9 आहे इंटू थिएटा आहे 5 π/3 3 1 3 3 3 9 म्हणजेच या ठिकाणी 5 = 3 5 15 आणि π सो 15 π. आता हे एस आहे म्हणजे लेंथ आहे लेंथ आपण लिहिणार आहोत सेंटीमीटरमध्ये. सो युनिट लिहिणं गरजेचं आहे युनिट अजिबात विसरायचं नाही तुमचे मार्क्स जाऊ शकतात. जसं की क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सेंटीमीटर स्क्वेअर आहे त्याच्यामुळे आपण सगळीकडे सेंटीमीटर वापरणार आहोत. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू ए इज इक्वल टू 1/2 × R × ॲक्च्युली ते आर स्क्वेअर आहे बट मी स्प्लिट करून R × R × तुम्ही एकतर या ठिकाणी आर इंटू थिएटा घेऊ शकता किंवा आत्ताच आपण एस फाइंड आउट केला त्याचा पण वापर तुम्ही करू शकता. सो ॲज यू विश तुम्ही या ठिकाणी आर मल्टीप्लाय बाय थिएटाच्या ऐवजी फक्त एस लिहिला तरी पण चालणार आहे. तुम्ही दोन्ही पण फॉर्म्युले या ठिकाणी वापरू शकता 9 × 9 × कुठे आलं 5 π/3 सो 3 1 3 3 3 9 ओके. आता हा जरासा अवघड पडेल बट जरी तरी पण मी याच्याने सॉल्व करते कारण बऱ्याच जणांना हा फॉर्म्युला माहिती आहे त्या फॉर्म्युलापेक्षा. सो मी याच्याने सॉल्व करते. सो आपण कुठे आलो होतो 1/2 × 9 × 3 × 5π. आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागेल 9 × 3 = 27 त्याच्यानंतर 27 × 5 = 135 आणि 135 / 2 तुम्ही जरी इथे आर थिएटाच्या ऐवजी एस वापरून केलं तरी पण तुमचं सेम उत्तर येणार आहे उत्तरामध्ये काहीच फरक पडत नाही. सो किती आलं होतं 135/2 आणि इकडचा पाय आहे असा.
सो 135 पाय अपॉन 2 आंसर आलेला आहे आणि याचे युनिट काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. सो इन दिस वे आपण एस फाइंड आउट केले, आपण ए फाइंड आउट केलेला आहे आणि हे आहे तुमचं आन्सर. ओके, सो आई होप की तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन समजला असेल. आता मी तुम्हाला आन्सर एकत्र दाखवते. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. मित्रांनो, आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन छोटा आहे आणि याचं सोल्युशन पण छोटंच आहे. ओके, सो शो दॅट मिनिट हँड ऑफ अ क्लॉक गेन्स 5°30' ऑन दी आवर हँड इन अ मिनिट, इन 1 मिनिट. ओके, सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किंवा काय दाखवायचं आहे की जो मिनिट हँड आहे, मिनिट हँड ऑफ अ क्लॉक गेन्स 5°30' ऑन द आवर हँड इन 1 मिनिट. सो एका मिनिटामध्ये जो आपला मिनिट हँड आहे तर तो क्लॉकवरती 5°30' आवर हँडवरती दाखवणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे माहिती आहे की 60 मिनिट्स जर असतील, 60 मिनिट म्हणजे काय 1 आवर, तर 1 आवरमध्ये आपला जो अवर हँड असतो तर तो किती अंतर कापतो 30°. ओके, मग आता एका मिनिटामध्ये तो किती अंतर कापेल, अर्धा डिग्री, कारण जर तो 60 मिनिटमध्ये 30° कापतो आहे तर एका मिनिटमध्ये ऑब्व्हियसली 1/2 डिग्री कापणार. पण आपण हे असं ओरली फाइंड आउट केलं, पण आपल्याला लिहिताना असं नाही लिहिता येणार. मग आपल्याला आता कसं लिहावं लागेल की अँगल मेड घेऊया आपण. ओके, अँगल मेड बाय अवर हँड इन 1 मिनिट आपण हे कसं फाइंड आउट करणार, 360 डिवाइडेड बाय आपण 12 करतो. आता 360 डिग्री कारण का, तर बघा हा आपला पूर्ण एक क्लॉक आहे, याचं पूर्ण जर तुम्ही फाइंड आउट केलं तर हे किती असतं, 360 डिग्री असतं. ओके, सो 360 डिग्री डिवाइडेड बाय 12, कारण आपल्याकडे तास किती आहेत, 12 आहेत. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एका मिनिटासाठी किती, 1 मिनिटमध्ये किती, सॉरी 1 आवरमध्ये किंवा 1 मिनिटमध्ये किती सेकंद असतात, तसेच सेकंद असतात. सो इथे आपण एकतर इथे मल्टिप्लाय बाय 60 करा किंवा असं घेऊन मल्टिप्लाय बाय 60 करा. 0 0 कट होतील, 12 1 12 12 3 36, 3 1 3, 3 2 6, म्हणजे या ठिकाणी काय आलं, 1/2 डिग्री. म्हणजेच एका मिनिटमध्ये तो जो अवर हँड असणार आहे तर तो 1/2 डिग्री डिस्टन्स कवर करणार आहे. हेच आपण इथे फाइंड आउट केलं, पण ते ओरली होतं. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरून फाइंड आउट करावं लागेल, कारण हे एक्झाम्पल ऑलरेडी छोटं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे दाखवावी लागणार आहे. सो आपण काय फाइंड आउट केलं की तो जो अवर हँड आहे त्याने एका मिनिटामध्ये किती डिस्टन्स कवर केलं, हाफ डिग्री. आता आपल्याला दाखवायचं आहे मिनिट हँड. आता आपल्याला बघायचं आहे की मिनिट हँड एका मिनिटामध्ये किती डिस्टन्स कवर करतं. अँगल मेड बाय, सेम लिहायचं आहे मिनिट हँडसाठी पण, इन 1 मिनिट. आता या ठिकाणी तुम्ही कसं 360 डिवाइडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 60 केलं होतं, पण या ठिकाणी 360 डिग्री आपण घेतलं होतं तो सर्कल आहे, सर्कलसाठी 360 डिग्रीचं मेजरमेंट असतं, आणि जरी आपण मिनिट हँड काढतो तरी पण सर्कल सर्कलच राहणार आहे. सो 360, सो आता या ठिकाणी डिवायडेड बाय काय करावं लागेल, 60 करावं लागेल. 0 0 कट, इथे डिग्री आहे, 0 0 कट, 6 1 6 6 6 36. सो हे सगळं आपण ना बेसिक कॉन्सेप्ट जो आपला चार्ट आहे त्याच्यामध्ये रिमेंबरमध्ये आपण पाहिलेलं आहे, जे की मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मिसलेनियसच्या, आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की मिनिट हँडने अवर हँडवरती किती गेन केलेला आहे एका मिनिटमध्ये. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे की हे 1.5 हे किती आहे, 1/2 आहे, म्हणजे 1/2 डिग्री आहे. हे किती आहे, 6 डिग्री आहे. मग जेव्हा आपण या 6 डिग्रीमधून 1/2 डिग्री सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला हे मिळेल की किती नेमकं गेन केलेलं आहे मिनिट हँडने. ओके, सो गेन, ओके गेन, डायरेक्ट गेन, गेन बाय मिनिट हँड ऑफ अ क्लॉक ऑन अवर हँड इन 1 मिनिट, एका मिनिटाचंच घ्यायचं आहे ना, सो इन 1 मिनिट इज इक्वल टू काय करावं लागेल, 6 डिग्रीमधून 1/2 डिग्री सबट्रॅक्ट करायचे. 6 का, तर 6 मोठे आणि याच्यामधून आपण छोटी संख्या सबट्रॅक्ट करणार आहोत. 6° - 1/2 डिग्री. आता या ठिकाणी 6 मधून आपण 1/2 इझिली सबट्रॅक्ट करू शकतो का, नाही करू शकत, कारण ह्याचा छेद सेम नाही आहे. सो छेदला आपण सेम करूया. आता या ठिकाणी तुम्ही एकतर छेदला सेम करू शकता किंवा तुम्हाला दाखवायचं काय आहे 5°30', म्हणजेच तुम्हाला 5 1/2 दाखवायचं आहे, कारण 30 मिनिट म्हणजे काय, 1/2 60 1/2 आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही एकतर हे डिवाइड केलं तरी पण चालेल, छेद समान करून तसं पण चालेल. तसंच करूया आपण, 5 × 12 - 1/2, या ठिकाणी किती येईल, 11 / 2, 2 1 2, 5 2 10, आणि किती आलेलं आहे परत एकदा 5. सो 5.5 आले, पण नंबर्समध्ये म्हणजे घड्याळ्याच्या ह्याच्यामध्ये किंवा डिग्री ह्याच्यामध्ये आपण हा जो 5 आहे याला आपण हाफ मानतो. म्हणजेच आपण असं लिहू शकतो परत पुढे 5
वन बाय टू. ओके, आता हा जो फाइव है याचा अर्थ काय होतो हाफ. आता अपन जर टेन पैकी फिफ्टी म्हणतोय तर टेन पैकी फिफ्टी म्हणजे काय, सॉरी हंड्रेड पैकी फिफ्टी म्हणतोय तर हंड्रेडचा फिफ्टी काय आहे, हाफ आहे. म्हणजेच या ठिकाणी पॉइंट फाइव काय आहे, हाफ आहे. ओके, सो हेच आपण पॉइंट फाइव आपण हाफ असं पण लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी फाईव्ह अँड हाफ डिग्री. आता फाईव्ह आणि हाफ डिग्री जर आपण कन्वर्ट करायचं म्हटलं तर फाईव्ह डिग्री थर्टी मिनिटमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, कारण आपण मिनिट्सचं कन्वर्जन डिग्रीमध्ये आणि डिग्रीचं कन्वर्जन मिनिट्समध्ये पाहिले. म्हणजेच या ठिकाणी आपण जो हाफ आहे याचा अर्थ थर्टी डिग्री घेऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे शो करायचं होतं आपण दाखवून दिलं की म्हणजेच या ठिकाणी फाईव्ह डिग्री थर्टी मिनिट जे अंतर आहे तर ते मिनिट हँड जास्त कवर करते अवर हँडपेक्षा एका मिनिटामध्ये. सो हेच आपल्याला सांगायचं होतं. सो इन दिस वे आपण ते प्रूव्ह केलेलं आहे किंवा आपण शो केलेलं आहे. ओके, हे तुम्ही आरो वगैरे असलं काय दाखवू नका, जस्ट या ठिकाणी 5.5 डिग्री लिहा, त्याचं कन्वर्जन या ठिकाणी 5 वन हाफ डिग्री करा आणि त्याचं कन्वर्जन तुम्ही या ठिकाणी 5 डिग्री 30 मिनिट्स करणार आहात. ओके, सो आय होप की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. नेक्स्ट आहे नाईन्थ एक्झाम्पल, थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे बट लेट अस सॉल्व. मित्रांनो, आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर नाईन. क्वेश्चन नंबर नाईन आहे की अ ट्रेन इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. एक ट्रेन आहे जी की सर्क्युलर ट्रॅकवरती रन करते किंवा सर्क्युलर ट्रॅकवरती चालते. त्या सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस आहे 1 किलोमीटर, म्हणजे तो जो सर्क्युलर ट्रॅक आहे त्याचा रेडियस आहे 1 किलोमीटर ॲट द रेट ऑफ 36 किलोमीटर पर आवर. म्हणजे तिची ट्रेन आहे त्याची स्पीड किती आहे, 36 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये ती 36 किलोमीटर कवर करते. ओके, रेडियस आहे 1 किलोमीटर. सो फाइंड द अँगल टू द नियरेस्ट मिनिट, म्हणजे जवळच्याच मिनिटचं अंतर तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे, थ्रू विच इट विल टर्न इन 30 सेकंड्स. तर 30 सेकंड्समध्ये किती कवर होणार आहे ते आपल्याला फाईंड आउट करायचं आहे. सो लेट अस फाईंड आउट. आपला जो फॉर्म्युला आहे, ज्या ठिकाणी एस असतो, ज्या ठिकाणी आर असतो आणि ज्या ठिकाणी थिएटा असतो, तो म्हणजे एस इज इक्वल टू आर थिएटा. हा फॉर्म्युला वापरावा लागेल. एसचं मेजरमेंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे, दॅट इज 300 मीटर. सगळं आपण मीटरमध्ये घेतो तर सगळ्या व्हॅल्यूज मीटरमध्ये घ्यायच्या. आर पण येणार आहे 1000 आणि या ठिकाणी मल्टीप्लाय बाय थिएटा. थिएटा तुमच्याकडे आहे का, नाही आहे. सो तुम्ही एक काम करा, एकतर थिएटाला इथेच ठेवा, हंड्रेडला जे सॉरी 1000 जे आहे इकडे पास आउट करा. सो थिएटाला आपण इथेच ठेवूया, 00 कट 00 कट, याचा अर्थ 3/10 इज इक्वल टू थिएटा आलेला आहे. ओके, सो आता तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर थिएटा, जेव्हा आपण एखाद्या फॉर्म्युल्यामधून थिएटा फाइंड आउट करतो तेव्हा तो नेहमी कशामध्ये असतो, रेडियनमध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी थिएटा रेडियन आपल्याला मिळालेला आहे 3/10 रेडियन. ओके, सो हे ऑलरेडी रेडियनमध्ये आहे, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, आपल्याला नियरेस्ट मिनिटमध्ये पाहिजे. म्हणजे असं कन्वर्जन आपल्याला अर्थातच डिग्रीमध्ये करावं लागेल. सो करूया. आता आपण जेव्हा रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करणार आहोत तेव्हा आपल्याला जो पाय आहे तर तो खाली घ्यायचा असतो आणि 180 आपल्याला वरती घ्यायचं असतं. ओके, 00 या ठिकाणी कट होतील, 18 54. सो 54 / पाय. आता या ठिकाणी आपल्याला पाय काढा, म्हणजे पायची व्हॅल्यू पण काढावी लागेल, कारण आपल्याला नियरेस्ट मिनिटमध्ये पण आन्सर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे डिग्री आणि मिनिटमध्ये आन्सर फाइंड आउट करायचं आहे. सो पायची व्हॅल्यू काय घेऊया आपण, 22/7 घेऊया. ओके, 22/7 घेऊया. आता हे खाली आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आहे, जेव्हा आपण ह्याला मल्टीप्लाय करणार तेव्हा त्याचं रेसिप्रोकल आपण घेणार आहोत. हे सगळं कशामध्ये, डिग्रीमध्ये. ओके, सो तुम्ही 22 किंवा 2 करूया आपण, 2 × 11 2 × 4 2 × 7 14. आता या ठिकाणी 27 × 7 / 11. ओके, सो आता आपण इथं सगळ्याचं डिव्हिजन करूया. सो पहिल्यांदा 7 × 7 49 9 × 4 7 × 14 आणि 1 18 / 11. सो या ठिकाणी 11 × 1 11 × 1 11 राहिले 7 9, 11 × 7 77 आणि 11 × 2 राहतील ना परत. सो परत 11 × 1 11 येईल. ओके, सो इथपर्यंत बस आहे नाही, आपल्याला मिनिटमध्ये पण काढायचं आहे ना, बस एवढं चालेल किंवा पुढे 8 येईल. ओके, सो या ठिकाणी 17.18 डिग्री. पण आपल्याला डिग्रीमध्ये फक्त नको आहे, आपल्याला याचं पुढचं पण कन्वर्जन करायचं आहे. सो आता डिग्रीचं कन्वर्जन मिनिटमध्ये वगैरे करताना काय करायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण हे सगळं आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिले. सो 17.18 आहे, याचा अर्थ 17+0.18 आहे, कारण जेव्हा आपण हे याच्यामध्ये ॲड करणार तुम्हाला सेमच व्हॅल्यू मिळणार आहे. आता 17 डिग्री आहे ते तुम्हाला माहिती आहेच. सो 17 डिग्री + 0.18 आहे, याचं कन्वर्जन जेव्हा आपण करणार आहोत मिनिटमध्ये, डिग्रीचं कन्वर्जन जेव्हा आपण मिनिटमध्ये करतो तेव्हा ऑब्विसली आपण हा जो पॉईंट आहे तर तो काढतो, म्हणजेच हा जो पॉईंट आहे तर तो या दोघांच्यामध्ये येतो. सो इथे 1.8 होतं, / 10 जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा याचं 10 × 60. ओके, सो 00 कट होतील, या ठिकाणी 17 डिग्री + 6 तुम्हाला या दोघांना पण मल्टीप्लाय करायचे, 6 × 8 48, 6 × 6 = 10 आणि मध्ये पॉईंट.
सो 10.8 आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 10.8 जे आलेला आहे मिनिटमध्ये आलेला आहे, याचं परत सेकंडमध्ये पण तुम्ही कन्वर्जन करू शकता, पण या ठिकाणी कुठेही सेकंडचा उल्लेख नाही केला आहे. सो बेस्ट वे आहे की तुम्ही हे असंच ठेवलं तरी पण चालेल, म्हणजे 17 डिग्री. आता हे जे 10.8 आहे, तुम्ही जर पाहिलं तर हा जो डेसिमल नंतरचा अंक आहे तर तो 5 आहे. 5 जेव्हा अंक असेल तेव्हा आपण ऑब्व्हियसली त्याचं कन्वर्जन पुढच्या नंबरमध्ये करतो, म्हणजेच 10 कन्वर्जन 11 होईल. सो 17 डिग्री आणि इथे 11 होईल. जर तुम्हाला पुढे सेकंडमध्ये करायचं आहे यू कॅन डू इट, मग तुम्हाला या ठिकाणी 10 नंतर पुढे तुमचं सेकंडमध्ये आन्सर येईल. ओके, किंवा तुम्ही असं ठेवलं तरी पण चालणार आहे. हे काय आलेलं आहे आपलं थिएटा. ओके, सो थिएटा इज इक्वल टू 70 डिग्री 11 मिनिट. आता हे आपण याचं कन्वर्जन करताना आपण म्हणजे अप्रॉक्सिमेटली पुढचा अंक घेतलेला आहे, सो तुम्ही या ठिकाणी अप्रॉक्स लिहायचं तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी पण चालेल, कारण ऑलमोस्ट आपण 8 कन्वर्जन पुढे नेक्स्ट नंबरमध्येच करणार आहोत. सो इन दिस वे आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, सो हे आहे आपलं कम्प्लीट आन्सर. नेक्स्ट आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 10. इन अ सर्कल ऑफ डायमीटर 40 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याकडे एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचं डायमीटर आहे 40 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी रेडियस नाही दिलं, रेडियस हे डायमीटरच्या हाफ असतो, सो अर्थातच या ठिकाणी रेडियस 20 सेंटीमीटर येणार आहे. द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 20 सेंटीमीटर, आणि त्या ठिकाणी कॉर्ड आहे, कॉर्ड म्हणजे जे पण दोन्ही कुठल्या पण दोन पॉईंटला टच करतं बट सेंटरमधून जात नाही, तर ते आहे 20 सेंटीमीटरचं. सो वी हॅव टू फाईंड दी लेंथ ऑफ द मायनर आर्क ऑफ द कॉर्ड. सो तुम्हाला मायनर आर्कची लेंथ फाईंड आउट करायची आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी एस फाईंड आउट करायचं आहे. ओके, सो आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे जी पण इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण लिहून घेऊया, किंवा आपण एकतर या ठिकाणी सर्कलचा वापर करू शकतो, कारण कॉर्ड वगैरे याला नावं द्यावी लागतील, नाही तर सगळं कन्फ्युजन होईल रेडियस आणि कॉर्डमध्ये. सो आपण एक सर्कल ड्रॉ करूया. पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे डायमीटर, सो डायमीटर नेहमी सेंटरमधून पासआउट होतं, ए बी नाव देऊया आपण त्या डायमीटरला. ओके, सो आता या ठिकाणी आपण जो डायमीटर ड्रॉ केलेला आहे तर तो कितीचा आहे, 40 सेंटीमीटरचा आहे. सो 40 सेंटीमीटर आहे असं पण आपण नाव देऊया. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की कॉर्ड आहे, कॉर्ड आपण इथे ड्रॉ करूया, जी की आहे 20 सेंटीमीटरची, याला आपण डी सी नाव देऊया. ओके, सी डी किंवा डी सी नाव देऊया. आता ही जी आपण कॉर्ड ड्रॉ केलेली आहे, या कॉर्डमध्ये आणि या ठिकाणी इथे एक अँगल तयार होतो आहे, आणि तो जो अँगल आहे, हा जो अँगल आहे, तर या अँगलच्या समोरची ही जी कॉर्ड ही जी आर्क आहे, या आर्कचा आपल्याला लेंथ फाईंड आउट करायची आहे, म्हणजे याचं एस आपल्याला फाईंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण दोन रेडियस ड्रॉ केले, मी मग असेच फाईंड आउट केलं होतं की जे डायमीटर 40 असेल तर त्याचा रेडियस 20 असणार आहे, म्हणजे हे किती येणार आहे 20, हे 20 आणि हे कॉर्ड 20 आहे तर आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सो हे पण 20 आहे, म्हणजे या ठिकाणी 20 20 20चा एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो आहे. आणि तुम्हाला हे तर माहिती आहे की जेव्हा इक्विलॅटरल ट्रायंगल असतं तेव्हा त्याचे सगळे जे अँगल्स असतात तर ते 30 डिग्रीचे असतात. ओके, बट या ठिकाणी आपल्याला जरी हे 30 डिग्रीचं माहिती असलं तरी पण आपल्याला एस फाईंड आउट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला याचं कन्वर्जन रेडियनमध्ये करावं लागेल. सो याला सेंटरला आपण ओ नाव देऊया. लेट ओ बी द सर्कल ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. ओ काय आहे, त्या सर्कलचं सेंटर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण घेऊया ए बी बी द रेडियस, सॉरी ए बी बी द डायमीटर, ए बी बी द डायमीटर. ओ डी अँड ओ सी बी द रेडियस and DC be the chord. Okay, so AB is equal to काय आहे, 40 सेंटीमीटर आहे. सो ओ डी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर, म्हणजेच या ठिकाणी ए बीचं हाफ. हे कशावरून, तर या ठिकाणी आपण सगळं लिहिलं याच्यावरून हे घेतले ते करणारच आहे. सो 40 / 2 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. देअरफॉर ओ डी अँड इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी डी सी तुम्ही याच्या पुढेच डी सी इज इक्वल 20 पण लिहा, म्हणजे परत खाली लिहायची गरज नाही आहे. सो डी सी कॉर्ड आहे लिहिले की त्याच्यासमोरच डी सी 20 सेंटीमीटर आहे, हे पण लिहून टाका. सो देअरफॉर इन ट्रायंगल, इथे या ठिकाणी एक ट्रायंगल तयार होतो आहे डी ओ सी. ओ डी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, देअरफॉर ट्रायंगल डी ओ सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे याच्या तिन्ही पण साईड सेम असल्यामुळे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, आपण इथे थिएटा सपोज केला आहे हा. सो आता आफ्टर दॅट आपल्याला हे माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळे जे अँगल्स असतात तर ते 60 डिग्रीचे असतात. ओके, इच अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज ऑफ 60 डिग्री.
देअरफॉर अँगल डी ओ सी इज इक्वल टू, हा जो अँगल आहे तर हा इज इक्वल टू 60 degrees. ओके, याला तुम्ही परत इथे थिएटा पण सपोज करू शकता. थिएटा इज इक्वल टू 60 degrees. सो थिएटा रेडियन इज इक्वल टू 60 × π/180. 0 0 कट, 6 1 6, 6 3 18. देअरफॉर, सॉरी मी दिस दाखवलं नाही कॅमेरामध्ये. सो थिएटा रेडियन इज इक्वल टू 60 × π/180 आपण घेतलं होतं. हे सगळं आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत, रेडियनमध्ये. सो जस्ट आपण डिवाइड केलं आणि आपल्याला आन्सर मिळालेला आहे की थिएटा रेडियन इज इक्वल टू π/3 radian. ओके, सो हे तर आपल्याला मिळालं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एस. आपल्याकडे आर आहे, आपल्याकडे थिएटा रेडियन आहे, आता आपल्याला जस्ट एस फाइंड आउट करायचं आहे. एस म्हणजेच काय, हा जो डी सी आर्क आहे याचा, हा जो मायनर आर्क आहे याचा आपल्याला, याचा आपल्याला लेंथ फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं सपोज करूया की डी सी जो आहे तो मायनर आर्क आहे. सो एल ई एन जी टी एच, लेंथ ऑफ मायनर आर्क डी सी इज इक्वल टू एस इज इक्वल टू आर इंटू थिएटा. आता मी जरा असं हे इकडे घेते कारण ते खूप एका साईडला जाते. सो लेंथ ऑफ डी सी इज इक्वल टू एस इज इक्वल टू आर इंटू थिएटा. आरची व्हॅल्यू काय आहे, 20 आहे, इंटू थिएटा रेडियनची व्हॅल्यू काय आहे, π/3. सो जस्ट तुम्हाला डिवाइड करायचं, यू विल गेट दी आन्सर. आता तुम्ही या ठिकाणी 3 डिवाइड नाही करू शकत, सो जस्ट सिंपल असंच ठेवा, 20π/3, आणि हे सेंटीमीटरमध्ये येईल. सो इन दिस वे तुम्हाला तुमचा आन्सर मिळालेला आहे की आपला जे आन्सर आहे म्हणजे जे लेंथ आहे मायनर आर्कचं, मायनर आर्क आपण डी सी म्हणजे हे जे मायनर आर्क आहे तर ते आपण डी सी सपोज केलं होतं आणि त्याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे, दॅट इज 20π/3 सेंटीमीटर. सो तुम्ही ते स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. सो हे आहे फर्स्ट पेज आणि आफ्टर दॅट हे आहे नेक्स्ट पेज. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आहे की द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर इन एपी, म्हणजे जे अँगल्स आहेत क्वाड्रिलॅटरलचे तर ते एपीमध्ये आहेत. अँड द ग्रेटेस्ट अँगल इज डबल द लिस्ट, आणि जो मोठा अँगल आहे तर तो छोट्या अँगलचा डबल आहे. सो फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन रेडियन, आणि जे अँगल्स आहेत त्या क्वाड्रिलॅटरलचे तर ते फाइंड आउट करायचे आहेत रेडियनमध्ये. आता म्हणजे पहिल्यांदा अँगल्स कशामध्ये निघतील, डिग्रीमध्ये निघतील, त्याचं सगळ्याचं कन्वर्जन आपल्याला रेडियनमध्ये करायचं आहे. सो लेट अस सॉल्व. आता सॉल्व करत असताना आपण घेऊया की हे अँगल्स कसे आहेत, एपीमध्ये आहेत. ओके, अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर इन एपी. सो एपीमध्ये आहे तर आपण ए प्लस डी, ए मायनस डी या फॉर्ममध्ये आपण हे जे अँगल्स आहेत तर ते सपोज करू शकतो. सो आपण सपोज करूया की लेट द अँगल्स लेट द अँगल्स इन डिग्री, आपण आधी डिग्रीमध्ये सपोज करूया आणि मग त्याचं कन्वर्जन रेडियनमध्ये करणार आहोत, कारण आपल्याला हे माहिती आहे की सगळे जे अँगल्स असतात क्वाड्रिलॅटरलचे त्यांचा सम 360 degrees असतं, म्हणजे डिग्रीमध्ये आहेत. सो आधी आपण डिग्रीमध्ये सगळे मेजरमेंट्स फाइंड आउट करणार आणि आफ्टर दॅट वी विल कन्वर्ट देम इन टू द रेडियन. ओके, सो लेट द अँगल्स किंवा लेट द मेजर ऑफ द अँगल्स घेतलं तरी पण चालेल, फक्त अँगल्स घेतलं तरी पण चालेल. सो लेट द अँगल्स इन डिग्री बी, आता या ठिकाणी तुम्ही कसे पण ऑर्डरमध्ये घेऊ शकता, जसे की या ठिकाणी 4 अँगल्स आहेत. सो तुम्ही आधी ए, म्हणजे जो पहिला जो अँगल आहे तो तुम्ही ए घेऊ शकता, मग ए प्लस डी, मग ए प्लस 2D, मग ए प्लस 3D, कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही अँगल्स घेऊ शकता. पण जर तुम्ही जर सबट्रॅक्शनमध्ये घेतलं तर तुम्ही ए मायनस 3D घ्या एक अँगल, दुसरा अँगल, कारण इकडे जे घ्याल तेच इकडे घ्यायचे जेणेकरून एलिमिनेट करताना इझी होईल. परत ए मायनस डी घ्या, किंवा तुम्ही एखादा ए पण घेऊ शकता, पण शक्यतो इकडे जे घेतले त्याच्या अपोजिट इकडे घ्या, जेणेकरून तुमचे कट होऊ शकतात सगळे अँगल्स. ओके, आता जर तुम्ही असं घेतलं तर यू कॅन कट दी अँगल. सो त्याच्यामुळे जेवढे कट करता येतील तशी त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता. तुम्ही या ठिकाणी ए मायनस 2D घेतला तर तुम्हाला या ठिकाणी ए प्लस 2D घ्यावं लागेल. ओके, सो आता आपल्याला हे जे आपण इथे मग अशी घेतलं ते तुम्हाला लिहावं लागेल की द सम ऑफ ऑल दी मेजर्स ऑफ दी अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 360 degrees. देअरफॉर ए मायनस 3D प्लस ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 3D इज इक्वल टू 360 degrees. सो या ठिकाणी 3D हे असं कट करता येतं, त्यासाठी तुम्हाला असेच मेजरमेंट घ्यायचे की जे कट करता येतील. आता या ठिकाणी सपोज की तुम्हाला हे नाही घ्यायचं तर तुम्ही ए मायनस 2D एक घ्या, ए प्लस डी एक घ्या, परत ए मायनस डी एक घ्या, ए प्लस डी एक घ्या आणि ए प्लस 2D एक घ्या, म्हणजे जे तुम्ही या ठिकाणी घेतले याच्या अपोजिट तुम्ही इकडे घ्या, जेणेकरून तुम्ही ते कसं पण करून कट करू शकता. तुम्हाला हे नाही घ्यायचं, तुम्ही हे पण घेऊ शकता.
ओके सोकट के लिए आता यह 1, 2, 3, 4 जर राहिलेले आहेत तर ते काय 4a इज इक्वल टू 360 डिग्री a इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 4 सो a इज इक्वल टू 4 × 4 = 36 म्हणजे या ठिकाणी एचं मेजरमेंट आलेलं आहे 90 डिग्री. आता तुम्हाला अजून एक कंडिशन सांगितलेली आहे ती म्हणजे जो ग्रेटेस्ट अँगल आहे इज डबल द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे ग्रेटेस्ट अँगल कुठला आहे यामधला a प्लस 3d अकॉर्डिंग टू द कंडिशन असं लिहा इथे कंडिशन 2. ओके अकॉर्डिंग टू द क्वेश्चन कंडिशन 2 इज इक्वल टू a प्लस 3d इज इक्वल टू 2 × लिस्ट अँगल म्हणजे छोटा अँगल a मायनस 3d. सो a प्लस 3d इज इक्वल टू 2a. आता हे जे आहेत आतमधले कन्वर्ट म्हणजे डिवाय मल्टीप्लाय करा 2a मायनस बेतरिक डबल आहे ना हां सो बेतरिक 6d म्हणजे 2a मायनस 6d. ओके आता जिकडे जिकडे तुम्हाला a दिसते आहे त्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाका कारण ही व्हॅल्यू कशाची 1 ची आहे. एक नंबर द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही फ्रॉम 1 लिहू शकता. फ्रॉम 1 आपण काय घेतो आहे 90 a ची व्हॅल्यू 90 प्लस 3d इज इक्वल टू 290 मायनस 6d. सो 90 प्लस 3d इज इक्वल टू 290 म्हणजे काय 180 सही डिग्री डिग्री पण लावा 6d. आता या ठिकाणी 180 इकडे शिफ्ट करा किंवा तुम्ही 6d इकडे शिफ्ट करा 90 तिकडे शिफ्ट करा कारण मायनस साईनचं पण प्लस करता यायला पाहिजे ना आपल्याला स्वतःसाठी 180 मायनस 90 हे सगळे देअरफोर पण देत जा. सो या ठिकाणी 6 आणि 3 काय होणार आहे 90 इज इक्वल टू 180 मधून जर 90 सबट्रॅक्ट केलं यू विल गेट 90. सो आता तुम्हाला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे डी इज इक्वल टू 90/9 सो यू विल गेट डी इज इक्वल टू 10 डिग्री. म्हणजे तुम्हाला एची व्हॅल्यू मिळाली डीची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या एच्या आणि डीच्या व्हॅल्यूज तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूजमध्ये पुट आउट करायच्या आहेत आणि तुम्हाला अँगल्सच्या ज्या नवीन व्हॅल्यूज आहेत तर त्या मिळतील. सो मी या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेकंड पेजवर फक्त लिहिते. तुम्हाला काही परत लिहायची गरज नाही कारण तुम्ही एकच पेजवर सोडवणार आहात. मी फक्त एक असंच फक्त लिहिते की कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज होत्या a मायनस टी a प्लस डी आणि a प्लस 3d. ओके सो हे तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. आता आपल्याकडे जी a ची व्हॅल्यू आहे आणि d ची व्हॅल्यू आहे ती आपण याच्यामध्ये पुट करूया. दे मेजर्स ऑफ द अँगल्स इन डिग्री आर. सो a मायनस 3d इज इक्वल टू 90 − 3 × 10 इज इक्वल टू 90 − 30 इज इक्वल टू 60 डिग्री. जस्ट तुम्हाला एच्या ऐवजी काय आहे तर ते टाकायचं आहे डीच्या ऐवजी काय आहे तर ते टाकायचं आणि यू विल गेट डी व्हॅल्यू. दुसऱ्यांदा आहे a मायनस डी इज इक्वल टू 90 − 10 इज इक्वल टू 80 डिग्री. तिसऱ्यांदा आहे a प्लस डी इज इक्वल टू 90 + 10 इज इक्वल टू 100 डिग्री. a प्लस 3d इज इक्वल टू 90 + 3 × 10 इज इक्वल टू 90 + 30 इज इक्वल टू 120 डिग्री. सो तुम्हाला सगळ्यांचे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आता या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत यू शूड हॅव टू कन्वर्ट देम इंटू रेडियन कारण आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज डिग्रीमध्ये नाही तर रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. सो मेजर्स ऑफ अँगल्स इन रेडियन इज इक्वल टू 60 कन्वर्जन करायचं आहे रेडियनमध्ये पाय अपॉन 3 रेडियन. दुसरा आहे 80 कट. आता या ठिकाणी दोनाचा भाग लावायला बेचोक 8 आणि 92 18 सो 4π/9 रेडियन. नेक्स्ट आहे 100 डिग्री. झिरो झिरो कट 2 × 5 = 10 · 92 18 5π/9 रेडियन. त्याच्यानंतर कुठे गेलं हां इथे इथे सॉरी 120 डिग्री इज इक्वल टू 120 × π/180 झिरो कट 2 × 6 = 12 37 18. सो इन दिस वे तुम्ही सगळ्याचे मेजरमेंट्स रेडियनमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ओके सो मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. मी या ठिकाणी परत एकदा सांगते जर तुम्हाला एक्झाममध्ये हे नाही आठवलं हा सिक्वेन्स नो प्रॉब्लेम. हा सिक्वेन्स मी यासाठी घेतला आहे कारण मोस्टली आपण जे अँगल्स करतो ते म्हणजे सप्लिमेंटरी असतात कोणत्या पण क्वाड्रिलेटरमधले. सो त्याच्यासाठी मी मधले नंबर्स जे आहेत ते कट केलेले आहेत. ओके सो हे सगळं आपण लिहिणार आहोतच. पहिली गोष्ट म्हणजे जे पण सपोज केले तुम्ही अशा पद्धतीने कोणताही सिक्वेन्स घेऊ शकता ॲज यू विच. तुम्ही जर सगळे पॉझिटिव्हमध्ये घेणार असाल तर शक्यतो तसं करू नका कारण सगळे जर पॉझिटिव्हमध्ये घेतले निगेटिव्ह न घेता तर तुम्ही कट करू शकत नाही आणि मग तुम्हाला परत 2 इक्वेशन मिळतात एचा वेगळा डीचा वेगळा आणि मग ते सॉल्व्ह करणं कठीण होतं. त्यापेक्षा बेस्ट वे आहे की प्लस मायनस घ्या कट होऊन जातील आणि तुम्हाला एची व्हॅल्यू मिळेल. ही एची व्हॅल्यू सेकंड कंडिशन जी पण दिली असेल त्यामध्ये पुट आउट करा तुम्हाला डीची व्हॅल्यू मिळेल. ए आणि डीची व्हॅल्यू तुम्ही जेव्हा या मानलेल्या अँगल्समध्ये पुट कराल तेव्हा तुम्हाला
जे अँगल्स आहेत तर ते मिळतील, पण त्यांचं कशामध्ये असेल, व्हॅल्यू डिग्रीमध्ये असेल, आणि तुम्हाला ते परत रेडियनमध्ये सांगितलं असेल तर रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं, नसेल सांगितलं तर डिग्रीमध्ये ठेवायचं. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.